स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशाच्या कोणत्याही राज्यात असं घडलं नसेल की ज्या राज्यात ज्यांची सत्ता आहे ते स्वतः सरकारच लोकांना बंदसाठी आवाहन करत आहे. कोरोना काळामध्ये 1.5 वर्ष बंद होतं, आता कुठेतरी सगळं काही उघडलं आहे, लोक अडचणीत आहेत, संघर्षात आहेत. या 3 पक्षांनी त्यांच्या राजकीय स्वार्थापोटी लोकांच्या माथ्यावर हा बंद लादला आहे. जे गोरगरिबांचं नुकसान होणार आहे ते कोण भरून देणार आहे? तुम्ही 3 पक्ष भरून देणार आहात का? ज्यांना बंदमध्ये सामील व्हायचं नाही त्यांचं काय? त्यांच्यावर जर हे सरकार आणि यांचे 3 पक्षाचे लोक जर जबरदस्ती करणार असतील तर आम्ही त्याचा तीव्र विरोध करू, रस्त्यावर उतरू. पालघर हत्याकांड घडलं, काश्मीरमध्ये 5 दिवसात 7 हिंदूंना ठार मारण्यात आलं, मुंबई आणि महाराष्ट्रात निर्भयासारख्या घटना सातत्यानं घडत आहेत, त्यावेळेस तुम्हाला बंदची आठवण नाही आली? आम्ही शेतकऱ्यांचा सन्मान करतो, शेतकऱ्यांमुळे पोटाला भाकरी मिळते, पण शेतकऱ्यांच्या अडून महाराष्ट्रातले हे 3ही पक्ष आणि देशातला विरोधी पक्ष यांनी राजकारण करण्याचं दुस्साहस करू नये.